स्वागत आहे तुमचं फेमस मालवणी खट्ट्यामध्ये। आज आपण पाहूया गटारी स्पेशल बिर्याणी। त्यासाठी आपण हे 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे, या प्रकारचा 1/2 किलो चिकन, एक मोठा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, एक तळून कांदा घेतलेला आहे आपण, हळद, मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तेल, चवीनुसार मीठ, काही आपण इथे खडे मसाले घेतलेले आहे, 2-3 तेजपत्त्याची पानं, 1/2 इंच दालचिनी त्याचे तुकडे करून घेतलेला आहे, एक चक्रीफूल, 4-5 लवंगा, 10-12 मिरी। प्रथम आपल्याला बासमती तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ करून। 2-3 पाण्याने आपण धुवून घेऊया ह्याला स्वच्छ, आणि ह्याला 1/2 तास आपण भिजत ठेवूया। या प्रकारे आपण धुवून घेतलेला आहे, ह्याला आपण 1/2 तास भिजत ठेवूया। आणि ते चिकनला मॅरिनेट करूया। एका बाउलमध्ये आपण चिकनचे पीस घेऊया, ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊया, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मसाला घेऊया, चिमूटभर हळद, थोडासा गरम मसाला, एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, ह्याला मिक्स करून घेऊया। या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे, आपण ह्याला 1/2 तास आता मॅरिनेटसाठी ठेवून देऊया। 1/2 तास आपला झालेला आहे, आपला तांदूळ चांगला भिजलेला आहे। आपण एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे, आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, काही खडे मसाले आपण टाकून घेऊया, 2 आपण तेजपत्त्याची पानं टाकूया, 4 मिरी टाकूया, 2 लवंग, थोडीशी आपल्याला दालचिनी टाकायची आहे, थोडंसं आपण चक्रीफूल टाकूया, तेल टाकल्याने काय होईल की आपला बासमती चिटकणार नाही, चांगला होईल। गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, जो आपण बासमती तांदूळ भिजवून घेतला होता तो आपण टाकूया। आता आपण गॅस फास्ट करूया, फास्ट केलेला आहे, आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पूर्ण। आपल्या भाताला उकळी आलेली आहे, आपण ढवळून घेऊया, हे बघा आपण चेक करूया, हे बघा आपला भात शिजलेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करून घेऊया। आपण अशी एक जाळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भात टाकूया थंड करण्यासाठी। ह्याला आपण सुटा करून घेऊया, आपण हा फॅन खाली ठेवूया भात। आपण आता बिर्याणीची ग्रेव्ही बनवून घेऊया, त्यासाठी आपण एक टोप घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, तेल थोडं आपल्याला जास्त घ्यायचं आहे। बिर्याणीमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला चांगली ग्रेव्ही आपली झाली पाहिजे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, आपलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकूया, 2 तेजपत्त्याची पानं, 1/2 चक्रीफूल, 4-5 मिरी, 3 लवंग घेतलेली आहे, 2-3 दालचिनीचे तुकडे, मिक्स करून घेऊया। कांदा टाकूया उभा चिरलेला,
करूया। आपण गॅस मोठा ठेवलेला आहे, कांदा आपला नरम झालेला आहे, आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया, मिक्स करूया। थोडंसं आपण मीठ टाकूया, त्याच्याने टोमॅटो लवकर नरम होईल। ढवळून घेऊया, एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, मिक्स करूया। आता आपण गॅस स्लो करूया थोडा, ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया। एक मोठा चमचा आपल्याला मसाला टाकायचा आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, मिक्स करून घेऊया। थोडासा आपण तळलेला कांदा टाकूया, मिक्स करूया। आपले मसाले मिक्स झालेले आहेत, आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। ढवळून घेऊया आपण, आपल्याला गॅस आता फास्ट करायचा आहे, त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। झाकणावरती आपण थोडं पाणी टाकूया आणि चिकन शिजवून घेऊया पूरं। आता आपण गॅस स्लो करूया, आपण झाकण उघडून चेक करूया चिकन शिजलं आहे का। आता चिकनला छान पैकी तेल सुटलेलं आहे, पाहू शकता हे बघा, आपण थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आपण चेक करूया चिकन शिजलं आहे का, चिकन आपलं छान शिजलेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया, ही ग्रेव्ही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आपण ह्याच्यामध्ये बिर्याणीचे थर लावणार आहोत, आपण एका बाउलमध्ये चिकन काढून घेऊया। आपण थंड केलेला बासमती चेक करून घेऊया, हे बघा एकदम सुटसुटीत आपला भात झालेला आहे, ह्यातलं पाणी पूर्ण आपल्या ह्या बाउलमध्ये गेलेलं आहे। थर लावूया, थोडीशी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण ग्रेव्ही टाकूया। अजून त्याच्यावरती आपण बासमती तांदूळ टाकूया, थर लावून घ्यायचा आहे आपल्याला। पसरवू याला, अजून थोडा भात टाकूया, आता ह्याच्यावरती आपण तळलेला कांदा आहे तो टाकूया। कोथिंबीर टाकायची आपल्याला, ह्याच्यावरती आपली उरलेली ग्रेव्ही पूर्ण टाकायची आहे आपल्याला। पुन्हा आपल्याला भात टाकायचा आहे,
संपूर्ण भात आपल्याला टाकून घ्यायचा आता या वेळेला. तळलेला कांदा, कोथिंबीर, आपण 2 चमचे तेल सोडूया. आपण याला दम देणार आहोत. आपण एक जाड तवा घेतलेला आहे, तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपल्याला बिर्याणीचा टोप ठेवायचा आहे. गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे, झाकण ठेवूया. झाकणावरती आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे, आपण पाणी ठेवूया. तर ह्याच्यावरती मी वरवंटा ठेवते, तुम्ही कोणतीही जाड वस्तू ठेवू शकता. 10 मिनटं फास्ट गॅसवरती आणि 10 मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचे. 20 मिनटं आपल्याला टोटल दम द्यायचा आहे. याला आपली 10 मिनटं झालेली आहे, आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि 10 मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे बिर्याणी. आपली 10 मिनटं झालेली आहे, आता आपण गॅस बंद करूया. आपण याला 15 मिनटं थंड होऊन देऊया. 15 मिनटं झालेली आहे, आपण चेक करूया. टोटल आपण 35 मिनटं आपण दम दिलेला आहे बिर्याणीला. वाव, एकदम छान आपली बिर्याणी झालेली आहे. चेक करूया. आपली गटारी स्पेशल चिकन बिर्याणी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.